मित्रांनो, आज मी तुमच्या समोर काही चविष्ट आणि स्वादिष्ट आणि पौष्टिक असे पदार्थ घेऊन आली आहे। त्या पदार्थाचे नाव आहे मिश्र डाळीचे तंदूर मोमोज आणि निरोगी आनंद रस। तर चला तर आपण त्याची रेसिपी बघूया। तंदूर मोमोज करण्यासाठी लागणारे साहित्य: एक वाटी चना डाळ, पाव वाटी मूग डाळ, पाव वाटी मसूर डाळ, पाव वाटी तूर डाळ, पाव वाटी तुकडा मूग डाळ आणि एक चमचा उडीद डाळ। ह्या मिश्र डाळी 4 ते 5 तास भिजवून घ्याव्यात। त्या मी ऑलरेडी भिजवून घेतलेल्या आहेत। 2 बारीक चिरलेले कांदे, 5 ते 6 लसूण पाकळ्या बारीक चिरून घ्याव्यात। 4 ते 5 लसूण पाकळ्या ठेचून घ्याव्यात। 1 चमचा ओवा, 1 इंच आलं बारीक करून घ्यावे, 5 ते 6 टोमॅटो केचप, 1 वाटी दही, चवीनुसार चिली फ्लेक्स, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, 2 वाट्या गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार धनाजिरा पावडर, गरम मसाला, काळो तिखट मसाला, हळद, राई, जिरं। प्रथम आपण गव्हाच्या पिठाचा डो बनवून घेऊया। 2 वाटी गव्हाचे पीठ, 1 चमचा ओवा चांगला स्मॅश करून त्याची चव मग वेगळी येते टाकावा। नंतर त्याच्यामध्ये हळद चवीनुसार, तिखट तुम्हाला पाहिजे तसे टाका। जर काही जणांना तिखट जास्त हवं असेल तर जास्त तिखट टाकू शकता। थोडासा गरम मसाला, थोडीशी धनाजिरा पावडर आणि आवश्यकतेनुसार चवीनुसार मीठ। आणि आपण आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून डो मळून घेऊया। मी थोडेसे ह्याच्यामध्ये डोमध्ये तेल टाकत आहे, त्यामुळे डो आपला मऊसर आणि लुसलुशीत होईल। आपण 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवूया आणि सुती कपड्याने झाकून तो बाजूला ठेवूया। मऊसाठी लागणारे सारण तयार करून घेऊया। इथे मी कढई गॅसवर तापत ठेवलेली आहे आणि ती कढई आपण मध्यम आचेवर ठेवावी। आता ह्याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा तेल टाकावे। तेल चांगले तापल्यावर त्याच्यामध्ये आपण राई, जिरे, आणि राई जिरे तडतडल्यावर आपण त्याच्यात कढीपत्ता टाकावा। तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, लसूणचे तुकडे 6 ते 7 लसूणचे तुकडे, आलं आणि ह्याचे आलं आणि लसूणचा कच्चापणा जाण्यासाठी आपण ते थोडे तेलामध्ये फ्राय करून घेऊया। आता ह्याचं आलं आणि लसूणचे जे तुकडे टाकले त्याचा कच्चापणा गेलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये 2 चिरलेले कांदे टाकूया। आणि हा कांदा लालसर होईपर्यंत फ्राय करून घेऊया। आता आपला कांदा लालसर आणि मऊसर झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार सगळे मसाले घालून घेऊया। थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद, धनाजिरा पावडर आणि
तिखट मसाला, तिखट मसाला तुम्हाला जसा लागतो तसा तुम्ही टाकू शकता, थोडीशी चिली फ्लेक्स चवीसाठी, लहान मुलांना देण्यासाठी चिली फ्लेक्स टाकले की त्याची चव थोडी बदलते, आणि टोमॅटो कॅचप 2 चमचे, आणि हे आपण मिक्स करून घेऊया. आता हे सारण तयार झाले आहे, आता त्याच्यामध्ये आपण मिश्र डाळी टाकून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये भिजवून घेतलेल्या डाळी घेऊया, ह्याच्यातले सगळं पाणी आपण काढून टाकायचं, एकदम डाळ सुकी पाहिजे, नाहीतर जर पाणी राहिले तर मोमोज व्यवस्थित रेडी होणार नाही, त्याची ग्रेव्ही होईल. पूर्णपणे पाणी काढून घ्यावे. चांगले मिक्स करून घ्यावे आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकावे. मीठ व्यवस्थित प्रमाणात टाका, कारण आपण डो पण बनवलाय, त्याच्यात पण मीठ असणार आहे, आणि परत आपण ते तंदूर करणार आहोत मोमोज, तर त्याच्यासाठी पण मीठ असणार आहे, तर त्यामुळे आपल्याला आवश्यकतेनुसारच मीठ टाकले पाहिजे. आता आपण ह्याच्यामध्ये हलकेसे पाणी शिंपडूया आणि झाकण मारून 10 ते 15 मिनटं शिजायला ठेवूया. मीडियम आचेवर हे 10 ते 15 मिनटं शिजायला ठेवूया. तोपर्यंत आपण तंदूर मसाला तयार घेऊन करून घेऊया. आता आपण मोमोज तंदूर मोमोजसाठी तंदूर करण्यासाठी लागणारा मसाला रेडी करून घेऊया. 1 वाटी दही, 4 ते 5 पाक्या ठेचून घेतलेल्या लसूण, ह्याने तंदूर मसाला फ्लेवर खूप छान येतो आणि टेस्टला पण फार छान लागतात. चवीनुसार तिखट मसाला, थोडासा गरम मसाला, थोडीशी धनाजीरा पावडर, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया. हा तंदूर मसाला चांगला फेटून घ्या, म्हणजे जे आपण मसाले टाकलेले आहेत ते त्याच्यामध्ये चांगले. मसाला आपला तयार झालेला आहे. आपण आता तंदूर मोमोज सारण तयार झाल्यावर तंदूर मोमोज तयार घेऊया आणि मग नंतर ह्याच्यामध्ये टाकून ते आपल्याला तंदूर करायचे. मोमोजचे सारण तयार होईपर्यंत आपण मोमोजसाठी लागणाऱ्या पोया तयार करून घेऊया. हा डो बघा किती सॉफ्ट झालेला आहे, आपण थोडंसं त्याला मळून घेऊया. आणि या डोचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. आपण आता डोचे गोळे करून घेतलेले आहे, आता आपण त्याच्या लाट्या तयार करून घेऊया. मोमोजसाठी लागणाऱ्या लाट्या हलक्याशा पातळ ठेवायच्या, म्हणजे त्यामुळे मोमोज कुरकुरीत होतात. अशा आपण सगळ्या गोळ्यांच्या लाट्या करून घेऊया.
मोमोज साठी लागणाऱ्या पोया तयार करून घेतलेल्या आहेत। आता आपण मोमोजचे सारण तयार झाले की नाही ते बघूया। मोमोजचे सारण तयार झालेले आहे। आता आपण हे 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवून थंड करूया। आता आपले मोमोजचे सारण तयार झालेले आहे आणि तयार झालेले सारण मी थंड करून एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे। आता आपण मोमोज तयार करून घेऊया। प्रथम पोळी घ्यावी, त्याच्यामध्ये मोमोजचे सारण भरावे। तुम्हाला जसे पाहिजे जास्त कमी त्याप्रमाणे सारण तुम्ही भरू शकता। आणि मोमोज हे आपण वेगवेगळ्या प्रकारचे पण करू शकता। आता मी त्याला शेप देत आहे मोमोजला। प्रथम मधल्या साईडला प्रेस करून आपण जसे मोदक तयार करतो ना तसे ते त्याला शेप द्यायचा। हे बघा, हे आपले असे मोदक मोमोज तयार होतात। हे बघा असा शेप येतो आणि नंतर त्याला आपण हे प्रेस करायचं हलक्या हाताने। हे बघा आपले मोमोज रेडी आहेत। अशा प्रकारे मी तो बाकीचे पण मोमोज तयार करून घेते। हा एक शेप झाला। असे तुम्ही विविध प्रकारचे पण शेप करू शकता। आता मी तुम्हाला एक दुसरा शेप दाखवते मोमोजचा। हे असे व्यवस्थित बंद करून घ्यावे, त्यामुळे सारण याचे बाहेर पडणार नाही। आणि नंतर मग मध्ये प्रेस करून हा एक मोमोजचा आकार द्यावा। हा एक दुसरा प्रकार आहे मोमोजचा। अशा प्रकारे आपण बाकीचे पण मोमोज तयार करून घेऊया। वेगवेगळ्या प्रकारचे मी तयार करून ठेवलेले आहे। आता आपण ते फ्राय करून घेऊया। मोमोज फ्राय करायला घेत आहोत। इथे आपले तेल तापलेले आहे व्यवस्थित। आता आपण त्याच्यामध्ये मोमोज फ्राय करूया। आता आपले मोमोज कुरकुरीत झालेले आहे। आता ते मी टिश्यू पेपरवर काढून घेते। आता हे थंड झालेले मोमोज आपण तंदूर मसाल्यामध्ये डीप करून घेऊया। आणि हा हे कोटिंग आपण मस्त परफेक्टली मिक्स करून घेऊया। हे आता मिक्स झालेले आहेत व्यवस्थित। आता ते आपण ग्रिल पॅनमध्ये तंदूर करून घेऊया। मी एका साईडला ग्रिल पॅन मीडियम आचेवर तापत ठेवलेला आहे, त्याला तेलाने थोडंसं ब्रशअप करूया। आणि हे मध्यम आचेवरच करायच्या। आणि एक एक मोमोज आपण त्याच्यामध्ये मी आधी तीन तीनच टाकते कारण ते व्यवस्थित टॉस करायला मिळतात आपल्याला। खमंग सुटलेला आहे मोमोजचा। आता हे तयार झालेले तंदूर मोमोज मी एका प्लेटमध्ये सर्व करते। आता आपण तंदूर मोमोजची प्लेटिंग करून घेऊया। एका प्लेटमध्ये मी टोमॅटो केचप टाकलेले आहे। त्याच्यानंतर मी इथे पुदिन्याची चटणी तयार करून घेतलेली आहे। ही पुदिन्याची चटणी थोडंसं पुदिना, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडंसं दही, थोडंसं काळं मीठ, थोडंसं आपल्याला लागणारं साधं मीठ आणि थोडंसं लिंबू हे मिक्सरमधनं ग्राइंड करून ह्याची चटणी करून घेतलेली आहे। आता ती मी बरोबर मधोमध टाकणार आहे। आणि हे मोमोज तंदूर मोमोज ह्याच्यावर ठेवणार आहे।
थोड़ीसी हिरवी मिर्च, हिरवी पुदीनाची चटणी, थोड़ा सा टोमॅटो केचप, लिटिल पिंच ऑफ चाट मसाला। आणि ह्याला फ्रेशनेस आणण्यासाठी मी फुलाच्या पाकळ्या वरती ठेवत आहे। तर अशा प्रकारे आपली डिश रेडी झालेली आहे। आपण एक हेल्दी ड्रिंक बनवणार आहोत आणि त्या ड्रिंकचे नाव ठेवले आहे निरोगी आनंद रस। तर चला तर आपण त्याची साहित्य बघूया। एक वाटी डाळिंबाचे दाणे, 7 ते 8 काळे मनुके भिजवून घेतलेले 2 ते 3 तास, 1 इंच आल्याचे तुकडे, 1 गाजर त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे, 4 खजूर, 1 चमचा लिंबाचा रस आणि चवीनुसार काळं मीठ। हे सगळे मिश्रण आपण आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया। आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे आपण एका सुती कपड्यामध्ये गाळून घेऊन घेऊया, म्हणजे त्याचा पूर्ण एकदम प्लेन ज्यूस आपल्याला तयार मिळेल। आता मी इथे सुती कपडा घेतलेला आहे आणि जे तयार केलेले मिश्रण आहे ते मी त्याच्यात टाकून गाळून घेत आहे। ते व्यवस्थित आपण गाळून घ्यावे, त्याच्यातले सगळे जिन्नस त्याच्यामध्ये उतरले पाहिजेत। आणि हा निरोगी आनंद रस ह्याच्यामध्ये गाजर, काळे मनुके असल्यामुळे आणि खजूर, ह्याच्यामध्ये मी साखर टाकलेली नाही आहे, ह्याच्यामध्ये मी खजूर टाकून त्याचा गोडवा निर्माण केलेला आहे। आणि ऑलरेडी आपले डाळिंब हे गोडच असतं आणि आपण गाजर टाकल्यामुळे लहान मुलांचे डोळे निरोगी राहतात। काळे खजूर हे डायबिटीज लोकांसाठी, हा निरोगी आनंद रस आहे ना, हा डायबिटीज लोकांसाठी फार छान आहे। तो जर आपण दिवसातून एकदा घेतला ना तर आपल्याला एकदम फ्रेशनेस पण येतो। हा मी रस गाळून घेतलेला आहे, आता तो मी ग्लासामध्ये सर्व करते। मित्रांनो, अशा प्रकारे तयार झालेले आहेत मिश्र डाळीचे तंदूर मोमोज आणि निरोगी आनंद रस। धन्यवाद।